पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला गंगा जमुना परिसरातील एका घरातून रेस्क्यू केले आणि यावर तपास सुरू आहे. पोलिसांनी जागेचा पंचनामा केला असता घराच्या गच्चीत एक छुपी जागा सापडली जिथे 3 ते 4 मुली लपवून ठेवता येतात असा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपींनी ग्राहकांना ऑनलाईन सुविधा प्राप्त करून देण्यासाठी QR कोड स्कॅन करता यावा त्यासाठी ही सुविधा केली असल्याचं पोलिसांना समजलं. सध्या ते घर बंद स्थितीत आहे पण त्याच घरामध्ये व्यवसाय व्हायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस मुलीबाबतचा तपास करीत आहेत व तिच्या परिजनांचा शोध घेणे सुरू आहे. 4 दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीला आम्ही गंगा जमुना एरियातून रेस्क्यू केलेला आहे. त्या मुली त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल करून तपास सुरू आहे. आज रोजी आणि त्या दिवशी आम्ही पंचनामा केला असता या घरात अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी एक अशी छुपी जागा मिळाली, ज्याला आपण तळघर म्हणता येणार नाही पण तळघरासारखंच एक वर टेरेसवर छुपी जागा मिळालेली आहे. तिथे 3 ते 4 मुली आरामशीर लपून ठेवू शकतात अशी जागा मिळाली आहे. पंचनामात आम्ही त्याचा उल्लेख घेतला आणि ग्राहकांना ऑनलाईन सुविधा देण्यासाठी QR कोडचं एक हे पण मिळालेलं आहे. ते QR कोड स्कॅन पण करू शकतात अशी सुविधा त्यांनी केलेली आहे. सध्या ते घर बंद स्थितीत जरी असलं तरी यापूर्वी त्या सुविधा आणि तसे व्यवसाय करीत होते यावरून हे उघड होते. ही जी मुलगी आहे कधीपासून इकडे डिपेंड झाली होती, एकूण भय काय आता मुलगीचं काय आपण मुलीबाबतचा सविस्तर तपास सुरू आहे की ती मुलगी कोण आहे, कुठून आलेली आहे, कशी आलेली आहे त्याबाबत तपासाअंती सांगणे योग्य होईल. कुणी मुलीला बघायला किंवा त्याच्या काही नातेवाईकांचा काही शोध लागला आहे का, कुणी आला आहे? अद्यापर्यंत त्याचा तपास सुरू आहे, अद्यापर्यंत कोणीही पुढे आलेलं नाही.